सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपला क्लासचा 24वा दिवस आहे। तर याआधी आपले दोन ब्लाउज झालेले आहे, पहिला आहे कटोरी आणि दुसरा आहे फोरटॉक्स विथ क्रॉस पट्टी, ठीक आहे। तर ह्या दोन्हींचे मी तुम्हाला चार्ट पण सांगितलेले आहे आणि डायग्राम पण सांगितलेले आहे। तर यानंतर घेतलेला आहे आता आपण अस्सरचा ब्लाउज। तर अस्सरचे ब्लाउज मी तुम्हाला पेपर कटिंग पण सांगितलेली आहे, त्याचबरोबर ब्लाउज पीस कसा कट करायचा, अस्सर कसा कट करायचा, कशाला जास्त मार्जिन घ्यायचे हे अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर आपण ब्लाउज पीस आणि अस्तरचा कपडा दोन्ही पण जॉईन केलेला आहे आणि जॉईन करताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची याच्या पण काही टिप्स सांगितलेल्या आहे। कारण बऱ्याचदा काय होतं, आपण दोन्ही पण एकाच साईडचं शिवत असतो, ते दोन वेगवेगळ्या साईडचं होण्यासाठी मी काही स्टेप सांगितलेल्या आहे, तर त्या स्टेप फॉलो करा आणि तसं करा म्हणजे तुमचंही काही चुकणार नाही, ठीक आहे। तर हे सगळं झाल्यानंतर आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली आहे। आपला ब्लाऊजचा पुढचा भाग शिवून झालेला आहे, बॅक साईड शिवून झालेली आहे। तर पुढच्या ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजला ह्या आपण बटन आणि काजे करणार आहोत। तर त्यासाठी सुद्धा त्या पट्ट्या कशा कट करायच्या आणि त्या कशा लावायच्या हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। यानंतर आपण बॅक साईडला कॅनव्हास पेपर कट करून गळा करणार आहोत। तर कॅनव्हास पेपर कसा कट करायचा आणि तो कसा ब्लाऊज पीसला लावायचा हे पण अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर मी ज्या स्टेपने सांगितलेलं आहे त्याच स्टेपने करा, म्हणजे तुमचा पण गळा व्यवस्थित येईल। कारण की कॅनव्हास पेपरला ज्यावेळेस तुम्ही टिप माराल त्यावेळेस ती थोडी पण तिरकी नाही झाली पाहिजे, कारण की ती जर तिरकी झाली तर तुमचा गळा पण तिरका होईल, ठीक आहे। त्यामुळे सगळ्यात आधी मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे की मध्ये एक स्ट्रेट लाईन मारायची आहे आणि त्यानंतरच कडेचा जो आपला आकार असेल गळ्याचा त्यावर टिप मारायची आहे, ठीक आहे। हे झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊजला म्हणजे बॅक साईडला कॅनव्हास पेपरने गळा करतो त्यावेळेस ब्लाऊजचा जो पुढचा भाग असतो त्याला आपण कधीच पायपिंग करत नसतो, कारण की ब्लाऊजची फिनिशिंग जाते, ठीक आहे। तर त्यासाठी मी ज्या पद्धतीने पट्ट्या सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीने करा, म्हणजे आपला ब्लाऊजचा पुढचा भाग आणि मागचा भाग दोन्ही पण मॅच होईल आणि आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही, ठीक आहे। तर यानंतर आता आज मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजला बाही कशी लावायची, त्याचबरोबर त्या ब्लाऊजला फिटिंग कशी टाकायची हे पण सांगणार आहे। फिटिंग टाकताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची हेही सांगणार आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे। तर हे बघा, आता ह्या स्लीव्ह झालेल्या आहेत, पुढचा भाग पण व्यवस्थित शिवून झालेला आहे आणि बॅक साईड पण झालेला आहे, ठीक आहे। तर आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊयात। तर हे बघा, शोल्डर जॉईन करण्यासाठी आपला जो ब्लाऊजचा बॅक नेक आहे तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर इथून इथे आपल्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे ना तेवढ्याला मार्किंग करायची आहे। तर इथे ब्लाऊजची उंची होती आपली 12.5, तर हे बघा इथे 12.5 मार्किंग करून घेत आहे, ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की अर्धा इंचाचं मार्जिन आहे जॉईन करण्यासाठी। तर ज्यावेळेस आपण ब्लाऊजची पेपर कटिंग करत असतो त्यावेळेस ब्लाऊजच्या उंचीमध्ये आपण 1 इंच ॲड करत असतो मार्जिनसाठी। तर अर्धा इंच खालच्या साईडला फोल्ड होतं आणि अर्धा इंच वरती शोल्डर जॉईन करण्यासाठी, ठीक आहे। तर यासाठी आपण 1 इंच मार्जिन घेत असतो। सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडला पण हे बघा, बरोबर असं सरळ टेप ठेवून घ्यायचं आहे आणि 12.5 मार्किंग करून घ्यायची आहे। तर तुमची 13-13.5 अशी पण ब्लाऊजची उंची असू शकते, जेवढी असेल तेवढ्याला मार्किंग करून घ्यायची आहे, ठीक आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला पुढचा भाग हा उलटा ठेवायचा आहे, म्हणजे लक्षात राहू द्या, आपला ब्लाऊजचा बॅक नेक जो आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा असतो आणि त्यावर आपल्याला पुढचा भाग आहे तो उलटा ठेवायचा असतो, ठीक आहे। आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून बरोबर जिथे आपण मार्किंग केलेले आहे ना तिथे एकदम व्यवस्थित ठेवून आपण हे जॉईन करून घेणार आहोत दोन्ही पण साईडचं, ठीक आहे। सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडचं पण काय करायचं आहे, आपण शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे। ठीक आहे।
तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता आपण दोन्ही पण साइडचं शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे, ठीक आहे। आता यानंतर काय करायचं हे बघा, हे बरोबर असं सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आपल्याला, हे पण आणि हे पण, ठीक आहे। आणि इथून शोल्डर जॉईंट जिथून केलेला आहे तो जो एक्स्ट्राचा कपडा असेल तो आपल्याला कटिंग करायचा आहे। तर तुम्ही म्हणाल की तो एक्स्ट्रा कसं काय आला, तर तो एक्स्ट्रा येत असतो, त्यात काही प्रॉब्लेम नाही, कारण की आपण पुढचा भाग आणि मागचा भाग हा वेगवेगळा करत असतो ना, शिवत असतो, म्हणजे बॅक साईडचा वेगळा आणि पुढचा, तर थोडंफार एक दोन इंचाचं होऊ शकतं पुढं मागे, तर त्यात काही टेन्शन नाही आहे, इझिली फक्त ते थोडंसं कडेकडेचं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा इथलं मी करते, हे बघा, ठीक आहे। म्हणजे फक्त इथे जे जॉईन करताना जर एक्स्ट्राचं होतं तेवढं करून आपला जसा मुंड्याचा आकार असतो तसा देऊन घ्यायचा आहे, सेम ह्या साईडला पण तसंच करायचं आहे। ठीक आहे, तर हे बघा दोन्ही पण जे एक्स्ट्राचं होतं ते आपण कट करून घेतलेलं आहे। आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्ही म्हणाल त्या शोल्डर जॉईंट झालं आहे आणि लगेच बाही लावायची, तर लावायची पण लगेच नाही, आधी काय करायचं हे बघा। कधी कसं असतं ना, बऱ्याचदा आपण ब्लाऊज व्यवस्थित शिवता येतो आपल्याला, फिनिशिंग पण ब्लाऊजची खूप छान येते, पण आपण ज्या वेळेस फिटिंग टाकतो ती फिटिंग आपली प्रॉपर येत नाही, म्हणजे काय होतं, बाही जी असते ती बरोबर एकावर एक इथे जॉईंट येत नाही, त्यानंतर हा पार्ट पण व्यवस्थित येत नाही, बऱ्याचदा आपली फिटिंगची लाईन पण सरळ येत नाही। तर हे कशामुळे होतं, तर ते व्यवस्थित व्हावं यासाठी ही स्टेप आहे। तर हे बघा, ही आपली एक्स्ट्राची पट्टी आहे ती बरोबर इथे सेंटरला ठेवून घ्यायची आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर इकडे मार्किंग करायची आहे, आणि हे पुढचा भाग जेवढा एक्स्ट्रा असेल ना तेवढा कट करायचा आहे, तर तो हे बघा असा तिरकस एक्स्ट्रा असतो, हां, म्हणजे एकदम सरळ सरळ कट करायचं नाही आहे, हे बघा फक्त इथून असं तिरकं कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। हे बघा नीट लक्ष द्या, नाहीतर सरळ करशाल तर ब्लाऊज बिघडेल, हां, फक्त कडेकडेचं हे बघा इथे असं मॅच होते, ओके। तर त्यानंतर हे झालेलं आहे, परत हे एकदा मोजून बघायचं हे बरोबर येत आहे का, तर हे बघा इथे एक लाईन एक्स्ट्रा आहे, तर ती पण कट करून सरळ करून घ्यायची आहे, ठीक आहे। तर हे बघा इथून कट करायचं आहे अलगद, आणि हे बघा इथे परत मॅच करून घ्यायचं आहे आपल्या ह्या मुंड्यालाच, ठीक आहे। खूप काही कट करायचं नाही आहे, तिथला शेप फक्त तो व्यवस्थित आला पाहिजे। तर पुन्हा एकदा लावून बघूयात बरोबर येते का, हो एकदम परफेक्ट एकावर एक येते, ठीक आहे। सेम ह्याच पद्धतीने आपण ह्या साईडचं पण करून घेऊयात। हे बघा ही पट्टी काय एक्स्ट्रा नाही आहे, तर ती बरोबर आपण सेंटरला ठेवून घ्यायची आहे, फक्त लक्षात राहू द्या जे एक्स्ट्रा आहे ना ती सोडून ठेवायची आहे इकडच्या साईडची, आणि ही बरोबर आहे तशी ठेवून घ्यायची आहे आपल्याला, ठीक आहे। आणि हे बघा इथे ती बरोबर सेंटरला ठेवून इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत, तर हे बघा इकडच्या साईडला खूपच कमी एक्स्ट्रा आहे, ठीक आहे। आणि हे बघा व्यवस्थित आहे, इथे पण फक्त एकच लाईन आहे, तर ते पण आपण स्ट्रेट करून घेऊयात। तर हे बघा हे किंचितसं आता आपण कट करून घेऊयात, हे बघा फक्त असं तिरकं तिरकं इथे मॅच करून घ्यायचं आहे, ठीक आहे। हे बघा तुम्ही बघू शकता खूपच कमी मी कट केलेलं आहे, खूप जास्त काही कटिंग करायची नाही आहे, आणि इथे पण फक्त एक लाईनचाच फरक आहे, तर तो पण हे बघा ह्या पद्धतीने असा कट करत परत हा मुंड्याला मॅच करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर ही स्टेप लक्षात राहू द्या, म्हणजे काय होईल की तुम्ही ज्या वेळेस फिटिंग टाकाल तर ब्लाऊजची फिटिंग एकदम व्यवस्थित येईल, ओके। तर हे बघा आता हे झालेलं आहे, आपण शोल्डर पण व्यवस्थित करून घेतलेलं आहे, आणि दोन्ही साईडचं हे जे मुंडे होते किंवा पुढचा मागचा भाग कमी जास्त असेल तो पण सेम करून घेतलेला आहे, ठीक आहे। आता यानंतर काय करणार आहोत, आपण बाही लावून घेऊयात। तर ती कशी लावायची, तर हे बघा ती पण बरोबर दोन ओपन करायचे आहे, एक ह्या साईडला ठेवायची आहे आणि एक ह्या साईडला ठेवून घ्यायची आहे, ठीक आहे। तर तुमच्या लक्षात आलंच असेल हे बरोबर ह्याच पद्धतीने आलं पाहिजे, आणि ते बरोबर दोन साईडच्या दोन व्हावा यासाठी सुद्धा मी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत की अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जॉईन करताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची, म्हणजे आपल्या दोन ह्या दोन साईडच्या होतात, नाही तर बऱ्याचदा एकाच साईडच्या होतात आणि ते आपल्याला लावताना लक्षात येतं, ठीक आहे। त्यामुळे हे लक्षात राहू द्या। तर हे बघा हा जो खोल भाग आहे तो पुढच्या साईडचा आहे, आणि हा जो आहे तो आपण
ब्लाउजच्या बॅक साईडला लावत असतो. ठीक आहे, तर ह्या ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर आपण इथे मार्किंग करणार आहोत बाही लांबीची. तर हे बघा, ह्या ब्लाऊजची बाही लांबी आहे 5. तर हे बघा इथून बरोबर, आता हा प्रश्न पण बऱ्याच जणांना पडला होता की बाही लावताना कितीचं मार्जिन सोडायचं, तर अर्धा इंचाचं मी सांगितलं होतं. तर हे बघा ते कसं काय, अर्धा किंवा पाव, ठीक आहे, म्हणजे 2 लाईन किंवा 3 लाईन एवढा फरक असू शकतो. तर काय करायचं आहे, हे कशावरून ठरवणार तुम्ही, तर इथून टेप ठेवायचं आहे, आपली बाही आहे 5, तर हे बघा इथून बरोबर 5 इथपर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे. बरोबर, हे बघा ही बरोबर 5 ची आहे आणि जेवढा उरलेला कपडा आहे तेवढा आपला मार्जिनमध्ये जाणार आहे. ठीक आहे, सेम ह्या साईडने पण हे बघा बरोबर टेप ठेवून घेतलेला आहे, इथे 5 ला मार्किंग केलेली आहे, म्हणजे एवढा कपडा बरोबर आपला फिटिंगमध्ये म्हणजेच मार्जिनमध्ये जाणार आहे. ठीक आहे, आता ह्या मार्किंग केल्यानंतर आपण ही बाहीची सेंटर काढून घेणार आहोत. हे बघा इथे सेंटरला छोटासा कट मारायचा आहे दोन्ही पण साईडच्या. ठीक आहे, आणि आता बाही लावून घ्यायची आहे. तर बाही लावण्यासाठी आपण हा जो पुढचा भाग मागचा भाग जो जॉईन करून घेतलेला आहे ना, म्हणजेच जेवढं शिवलेलं आहे तेवढं हे बघा ह्या पद्धतीने सरळ ठेवून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि इथे आपल्याला बाही लावायची आहे. तर बघा मी बरोबर ह्या साईडची बाही घेतलेली आहे, तर हा जो भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपल्याला ही बाही उलटी ठेवायची असते. ठीक आहे, तर हे बघा ही बरोबर सेंटरला ठेवून घ्यायची आहे आणि एकदा चेक करून बघायचं की आपली बाही पुरते का. जर पुरत नसेल, कमी जास्त होत असेल तर ते ॲडजस्ट करावे, यासाठी आपण हे चेक करत असतो. हे बघा इथे किंचितसं 1 लाईन एक्स्ट्रा येते, तर इकडनं बघू बरोबर येते का, हे चेकच करून घ्यायचं आहे म्हणजे. ठीक आहे, तर आपण बघा इकडनं पण व्यवस्थित येते इकडनं पण, तर इथून आपण लावायला आता सुरुवात करूयात. तर हे चेक करून घ्यायचं आहे, बऱ्याचदा कमी जास्त होऊ शकते, कारण कसं असतं ना, तुम्ही किती मार्जिन सोडतात. आता तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुमच्याकडून ह्या चुका होऊ शकतात. तर हे बघा बरोबर हा भाग सरळ आहे, त्यावर ही बाही उलटी आहे आणि आपण टिप मारून घेऊयात, म्हणजेच बाही जॉईन करून घेऊयात. जेवढं मार्जिन मी सांगितलं, म्हणजे आपली बाहीची जेवढी लांबी आहे तेवढी मार्किंग केल्यानंतर जेवढा कपडा उरतोय तेवढं मार्जिनमध्ये घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा ही बाही आपण लावून घेतलेली आहे. तर तुम्ही नवीन शिकताय तर हळूहळू लावायची आहे, व्यवस्थित काळजी घेऊन. कपडा गोळा होता का मग नाही, बऱ्याचदा काय होतं ना, आता याचा आकार कसा असा गोलाकार असतो, तर तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला ही बाही लावणं अवघड जातं. तर ह्यावेळेस बऱ्याचदा आपला हा खालचा जो कपडा आहे ना तो गोळा व्हायचे चान्सेस असतात, त्यामुळे थोडा थोडा कपडा पकडून तुम्ही ही बाही लावून घ्यायची आहे. आता ह्या बाहीला आपल्याला डबल टिप मारायची आहे, पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं हे एकदा चेक करून घ्यायचं आहे की हे बरोबर येतं आहे का एकावर एक. हे बघा इथून लावून हे बरोबर आपले हे मुंड्यातले जॉईंट आहे ना, हे बघा इथून इथपर्यंत जेव्हा टिप मारणार तर हे बघा बरोबर एकावर एक येते. तर हे बघा एकदम काटोकाट इथे आपलं पुरलेलं आहे, एकावर एक आलेलं आहे, म्हणजे दोन्ही साईडचं सेम झालेलं आहे. ठीक आहे, तर हे बऱ्याचदा होत नाही, हे मुंड्यातले जे जॉईंट असतात ना बाहीचे, तर हे असे खालीवर होतात, तर ते होऊ नये त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की आधीच चेक करायचं आहे हे बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आता हे व्यवस्थित आलं आहे, तर आता आपण याला डबल टिप मारून घेऊयात. ठीक आहे, तर हे बघा ही बाही एकदम व्यवस्थित लावून झालेली आहे. आता सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडची पण बाही लावून घेणार आहोत. तर हे बघा सेम हे सरळ ठेवलेलं आहे, त्यावर आपल्याला ही बाही उलटी ठेवायची असते. हे बघा ठीक आहे, ती बरोबर जिथे आपण कट केलेला आहे सेंटरचा तो इथे मध्ये बरोबर सेंटरला ठेवायचा आहे आणि ही बाही पुरते का हे चेक करायचं आहे. ठीक आहे, हे बघा ह्या साईडने पण चेक करून घेऊयात आपण, पुरते. ठीक आहे,
तर आता आपण ही लावायला सुरुवात करूया। हे बघा बरोबर यावर ठेवायचे आहे, लक्षात राहू द्या। हा जो पुढचा कर्व आहे तो बरोबर पुढे चालला पाहिजे, जो बॅक साईडचा आहे तो बॅक साईडलाच गेला पाहिजे, ठीक आहे। आणि आता आपण हे जॉईन करून घेऊयात। तर बरोबर बाहीची जेवढी लांबी आहे त्याला मार्किंग केल्यानंतर जेवढी मार्जिन राहते तेवढीच मार्जिन पकडायची आहे। तर हे बघा टिप मारल्यानंतर हे पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे, हे एकावर एक येत आहे का, ठीक आहे। हे बघा तर येत आहे, तर आपण ह्या बाहीला डबल टिप मारून घेऊयात। ठीक आहे, तर हे बघा आता दोन्ही पण बाही आपल्या लावून झालेल्या आहेत आणि त्याला आपण डबल टिप पण मारलेली आहे, ठीक आहे। तर लक्षात राहू द्या, ज्यावेळेस आपण ही कटोरी जॉईन करतो, ज्यावेळेस कटोरीला टक्स टाकतो, ज्यावेळेस शोल्डर जॉईन करतो, ज्यावेळेस बाही जॉईन करतो, तर ह्या सगळ्या गोष्टीला डबल टिप ही मारलीच गेली पाहिजे, ठीक आहे। आता यानंतर हे बघा बरोबर हे एकावर एक ठेवून आपण आधीच कटिंग केलेले आहे, ठीक आहे। तर आता आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे, तर फिटिंग टाकण्याच्या आधी आपण सरळ कपडा ठेवून हे बघा एकदम कडेकडेला टिप मारून घेणार आहोत। तर याला काही जास्त मार्जिन सोडायची नाही आहे, एक लाईन म्हटलं तरी चालेल तुम्हाला, जेवढ्या कमी मार्जिन पकडून ही टिप मारता येते तेवढी मारायची आहे, ठीक आहे। हे बघा बरोबर हे एकावर एक ठेवून इथे कडेकडेला टिप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला पण एकदम कडेकडेला टिप मारून घेणार आहोत। हे बघा इथून सुरू करूयात, ठीक आहे। आणि जेवढं शक्य आहे तेवढं कडेला टिप मारून घ्यायचे आहे। ठीक आहे, दोन्ही साईडला टिप मारून घेतलेले आहेत। आणि हे बघा हे जे एक्स्ट्राचं आहे ना इथे बाहीचं ते आपण कट करून घेऊयात, ठीक आहे। तर हे बघा आता स्ट्रेट झालेलं आहे आणि इकडच्या साईडला पण जर असेल तर कट करायचं, इथे काही नाही आहे तर कटिंग करायची काही गरज नाही आहे, ठीक आहे। तर आता आपण याला फिटिंग टाकूयात। तर हे बघा हे उलटं करून घेऊयात, तर हे बघा हे बरोबर ह्या पद्धतीने उलटं करून ठेवायचं आहे आपल्याला, ठीक आहे। आणि हे बघा हे बरोबर सेंटरला ठेवायचं आहे, तर इकडनं एक्स्ट्राची पट्टी नाही आहे तर ती बरोबर काटोकाट आपल्याला, हे बघा इथे जी घडी आहे ही सेंटरची आहे, ठीक आहे। तर त्यावर ठेवून घ्यायचं आहे। तुमच्या ब्लाऊजला जर का घडी नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, मग मार्किंग करून घ्यायची आहे चॉकने। तर मी पण करून घेते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल, ठीक आहे। तर हे बघा ही मार्किंग आहे आपण सेंटरची, तर बरोबर हे बघा ह्या पद्धतीने सेंटरला इकडचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे, ओके। आणि त्यानंतर याचवर इकडच्या साईडचा पण पार्ट ठेवायचा आहे, पण हा ठेवताना एवढी काळजी घ्यायची आहे, हे बघा हे एक्स्ट्राची पट्टी आहे तर ही पट्टी सोडून आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे हे बघा ह्या पद्धतीने,
बरोबर इथे, ठीक आहे। आणि इथे आपण एक पिन लावून घेऊयात, म्हणजे ते हलणार नाही आणि आपली फिटिंग व्यवस्थित येईल, कारण की फिटिंग पण खूप महत्त्वाची असते। कारण आपलं ब्लाउज कितीही छान शिवला आणि फिटिंग थोडी जरी लूज झाली तरी कस्टमर काय म्हणणार की ब्लाउजच नीट शिवलेला नाही आहे, ठीक आहे। त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे, फिटिंग टाकताना अतिशय सावकाश आणि एकदम काळजीपूर्वक फिटिंग टाकायची आहे, ठीक आहे। तर हे बघा, ह्या पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर इथून आपण टाकणार आहोत आता छातीचा चौथा भाग, ठीक आहे। तर ह्या ब्लाउजची छाती आहे 30, तर 30चा चौथा भाग होतो 7.5, तर इथे 7.5 मार्किंग करायची आहे। पण ती कशी, हे बघा, इकडनं हा एक्स्ट्राचा पट्टी आहे जी बटन लावण्यासाठी आपण तयार केलेली आहे, तर ती सोडून, हे बघा, ही सोडून दिलेली आहे आणि इथे टेप ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर बरोबर हे बघा, इथे 7.5 मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला। 7.5 म्हणजे मीच छातीचा चौथ्या भागाला मार्किंग केलेली आहे, तर तुम्ही पण, तुम्ही ज्या मापाचा ब्लाउज शिवत असाल त्याच्या चौथ्या भागाला मार्किंग करायची आहे, ठीक आहे। आता यानंतर हे बघा, इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने करायचं आहे, फक्त इथे एक्स्ट्राची पट्टी नाही आहे, तर टेप डायरेक्ट इथेच ठेवून आपल्याला इथे 7.5 मार्किंग करून घ्यायची आहे, हे बघा, ठीक आहे। आता छातीची मार्किंग झाल्यानंतर आपल्याला करायची आहे कमरेची मार्किंग। तर इथे कमर आहे 26, तर 26चा चौथ्या भागाला आपल्याला मार्किंग करायची आहे, तर 26चा चौथा भाग होतो 6.5, 6 × 24 = 25, 26, ठीक आहे। तर हे बघा, इथे बरोबर 6.5 मार्किंग करून घ्यायची आहे। तर मार्किंग करताना ह्या खालच्या पार्टला आणि वरच्या पार्टला दोन्हीला पण मार्किंग करायची आहे, कारण काय होतं, ज्यावेळेस आपण फिटिंगची टीप टाकतो तर हा ब्लाउज हलण्याची शक्यता असते, आणि चुकून आपण इथे पकडून टाकलं किंवा इकडे पकडून टाकलं तर आपली फिटिंग ही चुकू शकते। यासाठी काय करायचं, इथे खाली आणि वरती दोन्ही ठिकाणी मार्किंग करायची, म्हणजे हा पॉईंट बरोबर आपण असा पकडून इथे फिटिंग टाकू आणि आपली फिटिंग व्यवस्थित येईल, ठीक आहे। आणि लक्षात राहू द्या, कमरेचा पण चौथा भाग टाकलेला आहे आणि हा टाकताना पण आपण ही एक्स्ट्राची पट्टी सोडून दिलेली आहे, ठीक आहे। तर सेम ह्या साईडला पण एक्स्ट्राची पट्टी तर नाहीच आहे, बरोबर इथे ठेवून आपण 6.5 मार्किंग करून घेणार आहोत, ठीक आहे, म्हणजेच कमरेचा चौथा भाग। तर तुम्ही पण तुमच्या जेवढी कमर असेल ब्लाउजची त्याचा चौथा भागाला इथे मार्किंग करायची आहे, ठीक आहे। यानंतर आपल्याला हे बघा, दंडघेर टाकायचा आहे। ह्या प्रकारे आपण ब्लाउज ठेवलेला आहे, बरोबर, ठीक आहे। तर ह्या ब्लाउजचा दंडघेर आहे 10.5, ठीक आहे। तर 10.5 आपल्याला निम्म करायचं असतं, तर 10.5 निम्म किती होतं, 5.25, ठीक आहे। 5 × 5 = 10 होतं आणि ते अर्धा आहे, त्याचं 2 × 2 लाईन, तर किती, 5.25, म्हणजे 5 × 2 लाईन। हे बघा, इथे 5 × 2 लाईनला मार्किंग करून घेतलेली आहे। तर सेम त्याच पद्धतीने हे बघा, खाली पण आणि वरती पण मार्किंग केलेली आहे, म्हणजे फिटिंग व्यवस्थित यावा। सेम त्याच पद्धतीने हे बघा, इकडच्या साईडला पण आपण 5.25 दंडघेरला मार्किंग करून घेणार आहोत। तर तुम्ही पण जेवढे तुमचं ब्लाउजचं दंडघेर असेल त्याचं निम्म्याला मार्किंग करून घ्यायची आहे, ठीक आहे। हे बघा इथे, ओके, आता ह्या मार्किंग करून झालेलं आहे, म्हणजे फिटिंगसाठी आपण टाकलेलं आहे सगळ्यात आधी छातीचा चौथा भाग, त्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि त्यानंतर दंडघेर, ठीक आहे। तर आता आपल्याला हे तिन्ही पण पॉईंट जॉईन करून घ्यायचे असतात, तर ते कसे करायचे, आणि ते करण्याच्या आधी अजून एक स्टेप आहे की काय करायचं ना, आपण हा मुंडा जो आहे ना तो मोजून घ्यायचा की दोन्ही साईडचा व्यवस्थित आहे का, त्यानंतर इकडचा पण मोजून घेऊयात, कारण की दोन्ही सेम आला पाहिजे, कधी कधी आपली बाही लावताना कमी जास्त होऊ शकतं, ठीक आहे। आणि ते कमी जास्त जर झालं तर मग आपली फिटिंगच कमी जास्त होऊ शकते, तर दोन्ही साईडने 7.5 × 7.5 आहे, ठीक आहे। तर आपण हे तसंच ठेवूयात आणि आता हे पॉईंट जॉईन करून घेऊयात। तर हे पॉईंट जॉईन करताना हे बघा, बरोबर हा ब्लाउज ठेवायचा आहे, आधी हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा आहे इथून इथपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर हा पॉईंट आणि हा कमरेचा पॉईंट, हे बघा, बरोबर ह्या प्रकारे पट्टी ठेवून जॉईन करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर तुम्ही म्हणाल की ही स्ट्रेट लाईन आहे, ही स्ट्रेटच लाईन आहे, हे बघा तुम्ही बघू शकतात, पण आपणच हा एक्स्ट्राचा कपडा कट केलेला नाही आहे तिरका, त्यामुळे आपल्याला वाटतंय की ती तिरकी लाईन आहे। ॲक्च्युली ती लाईन तिरकीच असते, पण ती सरळ पाहिजे नसते। बऱ्याचदा काय होतं की इथून असा पॉईंट येतो, परत इथून इकडे येतो, मग इथे खूप घोळ पडतो, तर ते म्हणणार तुम्ही व्यवस्थित फिटिंग नाही आहे, पण ही आपली लाईन आहे बघा, एकदम स्ट्रेट आलेली आहे, ठीक आहे। सेम ह्याच पद्धतीने
इकडच्या साईडची पण लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात। हे बघा बरोबर असा ब्लाउज पीसचा कपडा, म्हणजे ब्लाउजची ही बाही अशी खेचून पकडायची आहे आणि हा एकावर एक हे बघा स्ट्रेट लाईन जाईल असं मार्क करायचं आहे आणि हे बघा खाली पण, ठीक आहे। तर आता ही जी मार्किंग केलेली आहे ना त्यावर आपल्याला टिप मारून घ्यायची असते। बरोबर कपडा पकडायचा आहे, ठीक आहे, आणि आपण टिप मारून घेऊयात। तर हे बघा जी टीप आहे बरोबर, म्हणजे जी लाईन मारली होती त्यावरच आपण टीप मारून घेतली आहे। सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडला पण जी फिटिंगची लाईन आहे त्यावर टीप मारून घेऊयात। ठीक आहे, ते बघा इकडच्या साईडने पण आणि इकडच्या साईडने पण एकदम स्ट्रेट फिटिंगची टीप आलेली आहे आपली, ठीक आहे। त्यानंतर आपण पाव पाव इंचाचं अंतर ठेवून अजून एक दोन एक्स्ट्राच्या टिपा मारून घेत असतो, ठीक आहे। तर हे बघा फिटिंग पण टाकून झालेली आहे आपल्या ब्लाऊजला आणि तुम्ही इथे बघू शकतात की आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप म्हणजे खूप छान आलेली आहे, ठीक आहे। तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग टाका आणि फिटिंग टाकताना मी ज्या ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुमची पण फिटिंगची लाईन सरळ येईल, ठीक आहे। तर हे बघा हा आपला ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे। तर याचं थोडंफार काहीतरी बाकी आहे, तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, ओके। तर याच्या पुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात। तर आता आपल्या ब्लाऊजला बाही लावून झालेली आहे। तर व्यवस्थित मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जो जास्त असा कर्व आहे म्हणजे जो पुढचा मुंड्याचा भाग आहे तो पुढच्या साईडला आला पाहिजे आणि जो बॅक साईडचा आहे तो बॅक साईडलाच गेला पाहिजे। जर का उलटं लावलं तर आपली बाहीला फुगा येईल, ती व्यवस्थित आपल्याला बसणार नाही, ठीक आहे। त्यामुळे बाही लावताना ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा, ओके। आणि आपल्याबरोबर दोन साईडच्या दोन बाही झालेल्या आहे। त्यानंतर ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी मी फिटिंग टाकण्याच्या आधी जिथे टिप मारलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करा, म्हणजे ब्लाऊजला इंटरलॉकची गरज पण राहणार नाही, ठीक आहे। तर फिटिंग टाकताना पण मी तुम्हाला काजेची पट्टी आणि आपली बटनची पट्टी कशा पद्धतीने ठेवायची आणि कशा पद्धतीने छातीचा चौथा भाग असो किंवा कमरेचा चौथा भाग असो ते सांगितलेलं आहे। सेम त्याच पद्धतीने टाका, ठीक आहे। जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती सोडूनच फिटिंग टाका, ती जर पकडली तर आपली फिटिंग चुकू शकतो, ठीक आहे। त्यामुळे मी सांगितलेलं आहे तर ते पॉईंट्स व्यवस्थित लक्षात राहू द्या। तर बाही झालेली आहे आणि ब्लाऊजला फिटिंग पण झालेली आहे, ठीक आहे। तर तुम्ही पण मी ज्या पद्धतीने ज्या स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे त्या स्टेप बाय स्टेप करा, म्हणजे तुमची पण फिटिंग एकदम व्यवस्थित येईल, आपली फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे। तर बऱ्याचदा ती सरळ येत नाही, तर ती सरळ येण्यासाठी पण मी तुम्हाला बाही लावल्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहे, तर त्या पण तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमची पण फिटिंगची लाईन एकदम सरळ येईल, ठीक आहे। ती तिरपी वगैरे काहीही येणार नाही, ओके। तर यापुढचं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात। तर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ओके। थँक्यू।